सर्व आमदार एकमतान आमचे सर्व अधिकार जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्व एकमतान आम्ही आमचे गटनेते एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली। 40 अधिक आमदार या क्षणाला शिंदेंसोबत असल्याचा दावा आहे। इतके आमदार शिंदेंसोबत कसे काय गेले हे अनेकांना कळत नाहीये। यामागे काय खेळी आहे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये। काही असं म्हणतात की ही मातोश्रीचीच खेळी आहे, सगळा प्लॅन हा मातोश्रीवर शिजला। तर काही असाही दावा करतायत की शिवसेनेच्या अंतर्गत खतखतीतूनच पडलेलं हे भगदाड आहे। पण अशात आता काँग्रेसच्या आरोपामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा अशी आहे की काँग्रेसने शिंदेंच्या बंडासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार तर धरलं नाही ना। राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे। शिंदे समर्थक 40 अधिक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे असं म्हटलंय। तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली। त्यातच आता शिंदे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसनं अजित पवारांना जबाबदार धरलंय का असा प्रश्न निर्माण होतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की शिवसेना भाजपत लढाई झाली, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातनं पुढे आलं, सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता, अर्थखातं राष्ट्रवादीकडे होतं, अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचं समोर येत होतं, शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या, काँग्रेस आमदारांना सुद्धा असाच त्रास होत होता, काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता, हे सरकार जनतेसाठी होतं एका पक्षासाठी नव्हतं, त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता असं नाना पटोले यांनी म्हटलं। नाना यांनी शिवसेनेत शिंदेंनी भूकंप आणलेला असताना पुन्हा एकदा निधी वाटपाचा विषय काढून अजितदादांवरच आरोप केला आणि त्यामुळेच शिवसेनेत झालेल्या या बंडाच्या मागे अजितदादा कारणीभूत आहेत का असा प्रश्न काँग्रेसच्या या आरोपांनंतर पडतोय। या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज हे लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ताज्या बातम्या आणि घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला ऐतिहासिक मागे आमची पुरी शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कधी कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल।